भडगाव तालुक्यातील गोंडगाव हे गिरणापट्ट्यातील सुपीक व बागायतदार गाव आहे. या गावाला गोंडगाव सजा अंतर्गत जवळपास 15 ते 20 गावांचा संपर्क येतो, म्हणून या गावाला गोंडगाव असं संबोधलं जातं. नुकतीच गोंडगाव ग्रामपंचायतची निवडणुकीत तरुण तडफदार उमेदवारांच्या हाती सत्ता सोडवण्यात आली. तरुण व नवख व्यक्तिमत्व व ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 10 मार्च रविवार रोजी आठवडे बाजार भरवण्याचा धाडसी निर्णयाचं उद्घाटन लोकनियुक्त सरपंच राहुल नेहरू पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या निर्णयाला विक्रेते व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत बाजारात नवचैतन्य निर्माण केलं, तर ग्रामपंचायतीनं ठिकठिकाणी चौकात स्वच्छता करून दुकानदाराला जागा उपलब्ध करून दिली. वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे विजय नथू साळुंके यांनी प्रत्येक दुकानदाराला पाणी बॉटल मोफत वाटप करण्यात आली. बाजाराचा आनंद लहान थोर पुरुषांपाठोपाठ महिलांनी घेत ताजा व शुद्ध भाजीपाला सकाळी 11 वाजेपर्यंतच फस्त केला. यावेळी सरपंच राहुल पाटील, ग्रामसेवक बोरसे, आप्पा उपसरपंच किशोर फौजी, ग्रामपंचायत सदस्य जगदीश मोरे, संदीप अंभोरे, किरण पाटील, नामदेव मायकरी, शिवा पाटील, विक्रम नाना, मनोज पाटील, माजी सरपंच शिवाप्पा पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी भिकन सोनवणे, स्वप्नील सोनवणे, राहुल पाटील, कैलास मराठे, मोहन निकम, अमृत सोनी, ललित मांडोळे, विजय देसले, अशोक चव्हाण, नितीन सोनार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी. आज जो आपल्या ग्रामपंचायतचा निर्णय झालेला होता की बाजार भरवायचा, कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय वाटतंय? चांगल्यापैकी एकदम गावातल्या लोकांना एकदम म्हणजे चैतन्याचं मोठा चेहरा होता त्यांच्याही. पूर्ण गावात उत्सुकता आहे, चांगल्या दुकानही चांगल्या प्रमाणात आले आहेत आणि चांगल्यात चांगल्यापैकी गावालाही या गोष्टीचं महत्व वाढेल या दृष्टिकोनातून या बाजाराचं आपण नियोजन केलं. आणि संकल्पना कशी सुचली व बाजार भरवायचा? बरेच आता वरिष्ठ ज्येष्ठ लोकांचं बऱ्याच जणांचं मत होतं की बुवा पूर्वी बाजार होत होता आणि बाजार होताना तो म्हणजे खंडित झाल्यानंतर मग आता बरेच काळ उलटले, त्यातून गावाचं कुठतरी हे होतं बुवा, म्हणजे निश्चित चलनवलन फिरणाऱ्या दळणवळणाच्या गोष्टी यांना त्रास होतो बुवा. त्या दृष्टिकोनातून आपण या बाजाराचा निर्णय घेतला. आज जो मार्केटिंग व्यवस्था आहे, शेतकऱ्याकडनं माल विक्री होत नाही आणि ग्राहकाला माल मिळत नाही, याच्यात कुठेतरी बेरोजगारी दूर होईल किंवा आपल्या गावाचा काही फायदा होईल, ग्रामपंचायतला आधी काही आधार होईल? त्याच्यात पंचायतीचाही फायदा आहे आणि गावाचाही फायदा आहे. काय सहकार्य करताय तुम्ही आज दुकान वगैरे याला, जागा वगैरे साफसफाई? हो, त्यांना जागेची व्यवस्था आपण करून दिली, साफसफाई वगैरे करून त्यांना सगळ्या व्यवस्था आपण करून दिल्या. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशापैकी व्यवस्था आपण केलेली आणि गावातल्या सगळ्याच ग्रामस्थांचं यात खूप मोठा सहकार्य आहे, सगळेजण सहकार्य करतात. प्रतिसाद कसा वाटतोय आजचा? एकदम चांगल्यापैकी जोरात आहे.